कालवणासाठी आणले आहेत मी ताजे बोंबील त्याचं मी आज करणार आहे आंबट तिखट कालवण हे आहे ताजे बोंबील ते स्वच्छ करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे ही दोन्ही कामं मी करून घेतलीत आणि हे आहेत आपले तयार कालवणासाठी बोंबील ह्या कालवणासाठी आपल्याला वाटण लागेल त्यासाठी मी इथे सुख खोबरं घेतलंय हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ह्या सर्वांचं आपण करायचं आहे वाटण फोडणीसाठी तेल कांदा कढीपत्ता तेलात फ्राय करायचं नंतर त्यात वाटण टाकायचं दोन चमचे लाल मसाला एक चमचा गरम मसाला टाकायचा हळद आणि मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे मसाल्याने तेल सोडलं की त्यात बोंबील टाकायचे वाटणाचं पाणी टाकायचं आंबटपणासाठी कोकम टाकायचं चवीनुसार चा। मीठ टाकायचं आणि रस्सा द्यायचा बगता शणी तोंडाला पाणी आणणारं हे बोंबिलचं आंबट काढून आपलं तयार आहे जे भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर सगळ्यांबरोबर मस्त लागतं छान लागतं तुम्ही फिश खाणारे खवई आहेत तर मग याआधीही मी फिशच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्या आणि यानंतरही फिशच्या मस्त अशा रेसिपी येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा